हरिओम श्रीराम अंबजने मी गीतिका वीरा पाटील गंगापूर रोड उपासना केंद्र नाशिक मी आज माझ्या पप्पांचा सा अनुभव सांगत आहे ज्याच्यात बापूंनी आम्हाला अक्षरशः आमचं आयुष्यच बदलवून दिलं आम्ही आठ वर्षापासून बापूंसोबत आहोत आणि गेल्या आठ वर्षामध्ये अनेक छोटे मोठे अनुभव आले आणि बापूंनीही आम्हाला खूप काही भरभरून दिलं पा गेल्या पाच वर्षापासून माझे पप्पा राजीवसिंह पाटील गेल्या पाच वर्षापासून एका खाजगी कंपनीमध्ये काम आहेत ते सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांची साईट आमच्या गावाकडेच म्हणजे जळगाव जिल्ह्यातच सुरू आहे नऊ मार्च रोजी ते नित्य नियमाप्रमाणे आपली उपासना करून कामासाठी बाहेर निघाले आणि बापूंना जसं सगळं माहितीच होतं की त्यांच्यावर खूप मोठं संकट येणारच आहे म्हणून बापूंनी त्यांच्याकडून घरात असलेला पीडानाशक सुदीपही लावून घेतला होता नऊ मार्चला ते बाहेर निघाले सकाळची त्यांची सगळी कामं केली आणि त्यानंतर आमच्या जवळच्या नातेवाईकाच्या एका समारंभात गेले तिथे त्यांना खूप सगळे नातेवाईक भेटले तिथे सगळ्यांना भेट सगळ्यांची भेट घेऊन वगैरे संध्याकाळी चार पाचच्या सुमारास ते परत त्यांच्या साईटवर निघाले साईटवर जाता साईटवर जाताना सगळे नातेवाईक म्हणजे सगळे माझे दादा काका सगळे लोक त्यांना बोलत होते की आज तू जाऊ नको आमच्या सोबतच थांब पण पप्पांना साईटवर जायचंच होतं आणि ते गेलेच नंतर जाताना त्यांनी साईटवर गेले ऑफिसमध्ये त्यांनी लंच केला ड्रायव्हर सोबत ड्रायव्हर म्हणजे आमचा खूप जवळचा नातेवाईक त्याच्यासोबत त्यांनी लंच केला तिथून ते पुढच्या साईटवर जायला निघाले पुढे एका विहिरीचं काम चालू होतं तर असं वाटत दोन तीन साईट्सला त्यांनी व्हिजिट दिली आणि प्रत्येक सबकॉन्ट्रॅक्टर्सला त्यांनी आपल्यासोबत घेतलं ते ही बापूंचीच कृपा की सगळेजण त्यांना त्या दिवशी भेटले आणि त्यांची इच्छा नसताना पण ते पप्पांसोबत त्या साईटवर व्हिजिटसाठी गेले तिथून त्या साईटवर पप्पांनी माणसं एवढी प्रेमाने जोडलेली होती ती पण सगळी बापू कृपाच म्हणावी एवढी बॉसपासून ते सगळ्या ज्युनियर्सपर्यंत त्यांनी सगळी अगदी जिव्हाळ्याची माणसं जोडलेली होती तिथून पुढे ते त्या साईटवर गेले त्या साईटचं विहिरीचं चा काम चालू होतं पप्पांनी अगोदरच फोन करून पूर्ण विहिरीच्या पाण्याचा उपसा करायला सांगितलेला होता आणि विहीर पूर्ण कोरडी करायला सांगितली होती कारण त्यांना आतमध्ये उतरून मोजमाप करायचे होते वरतू त्या साईटवर पोचल्यावर सगळे सगळ्यांनी मिळून वरून निरीक्षण केलं विहिरीचं आणि त्यांचं सब कॉन्ट्रॅक्टर आणि ते पोकलॅन मशीनच्या बकेटच्या सहाय्याने आतमध्ये विहिरीत उतरले विहिरीत पूर्ण मुरूम आणि काळा दगड विहिरीचं अतिशय हवं तसं सगळं त्यांच्या पद्धतीने मोजमाप केलं आणि तिथून वर येण्यासाठी ते परत पोकलॅन मशीनच्या बकेटमध्ये बसले पोकलॅन मशीन जवळजवळ वर वर आली आणि विहिरीची खोलाई होती तीस फूट तीस फूट खोल विहिरीचं काम पूर्ण झालेलं होतं तिथून ते वर उतरणार तेवढ्यात त्या मशीनीच्या बकेटला झटका बसला आणि पप्पांचा तोल खाली गेला पप्पा पूर्ण तीस फोल खूट फू तीस फो खोल फूट विहिरीमध्ये पडले तिथे माझ्या पप्पांची उंची आहे पाच फूट तीन इंच आणि ते दिसू लागले एक ते दीड फुटाचे पूर्ण ही बापूंचीच कृपा की ते काळ्या दगडावर न जाता पूर्ण विहिरीच्या मुरुमावर पडले आणि खूप जोरात त्यांनी बापूंना आवाज दिला पूर्ण रक्तबंबाळ झाले सगळ्यांना काही सुचे ना काय करावे काय नाही करावे पप्पांना हाय ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते नेहमी रक्त पातळ होण्याची गोळी खातात रोज त्यांनी सकाळी या गोळ्या घेतलेल्या एवढ्या वरून पडल्यावर बापूंनी त्यांचा बी पी जराही फ्लक्च्युएट होऊ दिला नाही आणि एवढं रक्त एवढं रक्त वाहत गेल्यामुळे ते बेशुद्धही झाले नाही त्यांनी बापूने त्यांना एवढी ताकद दिली त्या क्षणाला की त्यांनी त्या लोकांना सांगितलं ते सगळे ते वरचे लोक खूप घाबरले होते त्यांनी त्या ते लोकांना सांगितलं की तुम्ही या आणि मला अशा पद्धतीने उचला उचलल्यावर त्यांना वर, वर कसं काढायचं हेही बापूंनी पप्पांकडूनच त्या लोकांना सांगून घेतलं तिथून ते वर आले आणि गाडीमध्ये टाकलं तर पूर्ण रक्त सांडत होतं पूर्ण रक्त पूर्ण गाडी सीट वगैरे सक्त सगळं रक्ताचं झालेलं होतं तिथून कुठल्या दवाखान्यात न्यायचं हे त्या लोकांना समजत नव्हतं पप्पानेच त्यांना सांगितलं की मला ह्या ह्या हॉस्पिटलमध्ये आता इथे ॲडमिट करा आणि ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी मम्मी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं की तू तुझ्या हत्याला कॉल करू नको ती घाबरेल पहिले मला हॉस्पिटलला ॲडमिट कर बाकी दुसऱ्या नातेवाईकांना कॉल कर मग तिला कॉल कर ही पण एवढं पण सगळं बळ त्यांनी बापूंनी पप्पांना दिलं होतं पप्पा ॲडमिट झाल्यावर काही वेळातच मम्मी पोहोचली पण मम्मीलाही बापूंनी जसं खूप खंबीर करूनच तिथे पाठवलं होतं मम्मी थोडीही डगमगली नाही आणि दोघांनी बापूंचा धावा चालू केला माझं भाऊ त्यावेळेस हिमाचल प्रदेशमध्ये होता मी मुंबईमध्ये होती जॉबसाठी आम्हाला दोघांना दोन दिवस काहीही माहीत नव्हतं ते व्यवस्थितपणे ॲडमिट झाले डॉक्टरांनी सांगितलं की रक्तस्राव पण खूप झालेला आहे आता हे सहा महिने बेडवरून उठूच शकत नाही आणि तिथून दोन दिवस दोन दिवसात त्यांचं ऑपरेशन करूये जेव्हा त्यांची सूज कमी होईल त्यांचं लेफ्ट शोल्डर पायाचा टिबिया दोघं पंजे दोघं मनगट सगळे फ्रॅक्चर होते आणि खूप मेजर फ्रॅक्चर्स असल्यामुळे डॉक्टर बोलले की थोडा वेळ लागेलच यांच्या रिकव्हरीसाठी थी। ऑपरे ठीक ऑपरेशनच्या दुस, आदल्या दिवशी पप्पांना बापूंचं दर्शन झालं आणि पप्पा खूप जोरा जोरात ओरडले आम्ही विचारलं काय झालं तर पप्पा सांगतात काय नाही तुम्ही बाजूला व्हा माझ्याजवळ बापू येऊन बसले आणि ते माझा पाय खूप जोरात ओढतातय हे बोलून पप्पा परत झोपून गेले मला आणि माझ्या भावाला दोन दिवस काहीच माहिती नव्हतं बापूची लिला अशी की मी कोरोनाच्या पहिले म्हणजे मा दोन हजार वीसमध्ये माझं साईस सा चरित्र बँड्राला बापूंच्या साई सहीसाठी दिलेलं होतं पण ते मला कोरोना मुळ कोरोनाच्या काळात कलेक्ट करता आलं नाही आणि ते मिळालंच नाही आणि तिथे जाणंही मला शक्य नव्हतं त्यामुळे मी कोणीही श्रद्धावान दिसले की त्यांना सांगायचे की तुम्हाला आणता येईल का हॅपी होममध्ये जाऊन त्यांना सांगायचं की मी तुम्हाला हे आणता येईल का तुम्ही माझ्या नाशिकच्या ॲड्रेसला हे कुरिअर करू शकतात का पण मला त्यावेळी एकच उत्तर भेटायचं की नाही असं नाही होत तुम्हाला तिथे येऊनच ते साई सच्चरित्र घ्यावं लागेल मग मी म्हटलं की ठीक आहे आता ते बापूंकडे आहे तर राहून देत जेव्हा गरज वाटेल म्हणजे जेव्हा खरंच मला त्याची वाचण्याची गरज असेल तेव्हा ते आपल्यापर्यंत येईल असं म्हणून मी सोडू तो विषय थोडा बाजूला सोडून दिला होता त्याच दिवशी मला मम्मीने संध्याकाळी सांगितलं ऑफिस झाल्यावर की पप्पांचा फक्त हात फ्रॅक्चर झालेला आहे पण तिच्या बोलण्यातून खूप असं घाबरटपणा वाटत होता त्यामुळे मला खूप भीती वाटली आणि मी तशीच संध्याकाळी निघाले ऑफिस करून घरी यायला तर वाटेत मला ट्रेनमध्येच असताना मला एक अननोन नंबरचा फोन आला त्या फोनवरून मला एका आपल्याच बापू भक्तांचा फोन आला त्यांचं नाव मला आता आठवत नाही ते मला म्हणाले की वीरा तुमचं साई सच्चरित्र आणि बापूंचा प्रसाद आणि प्रसादाची उदी मी माझ्या घरी नाशिकला आणली आहे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कलेक्ट करा म्हणजे ही बापूचीच लिला होती की ऑपरेशनच्या पहिले त्यांनी पप्पांना उदी आणि प्रसाद याची सोय करून ठेवली होती जे मी तीन वर्षात सगळ्यांना सांगून जे साई सच्चरित्र माझ्यापर्यंत आणू शकले नाही जी उदी मला भेटू शकली नाही ती पप्पांना वेळेवर बरोबर बापूंनी त्यांच्यासाठी पाठवली तो एक बापूंचा खूप मोठा आशीर्वाद होता आणि आमचा विश्वासही खूप झाला की आता पप्पांना काहीच होऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी जाऊन मी पप्पांना भेटली त्यांची अवस्था बघून तर म्हणजे मला असं खूप भरून आलं होतं खूप असं बगवेन असं झालं होतं तरी खंबीरपणे मी त्यांना खूप धीर धीर दिला कारण ते त्यांनी पूर्ण हिंमत हरवली होती आणि तरी त्यांचा बापूंचा धावा बंद होत नव्हता त्यांचा उशीशी कंटिन्यू मंत्र गजर उदी हे सगळं मम्मीने चालू ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी त्यांचं ऑपरेशन होतं असं एका महिन्यात माझ्या पप्पांचे आठ ऑपरेशन सक्सेसफुली झाले जेव्हा त्यांना त्यांचं एवढं ब्लड लॉस झालेला असून बापूंनी त्यांना फक्त दोन ब्लड बॅग्स लावू दिल्या लावून दिल्या बाकी त्यांना ब्लड बॅग्सचीही गरज पडली नाही डॉक्टरसुद्धा खूप शॉक झाले होते की हे शक्य कसं आहे एवढे आठ ऑपरेशन एका महिन्यात म्हणजे ही खूप इम्पॉसिबल गोष्ट होती जी बापूने खूप शक्य करून दाखवली होती त्यानंतर पप्पा पप्पांना एका महिन्यातच डिस्चार्ज भेटला डिस्चार्ज नंतर पप्पा घरी आले घरी येऊन त्यांनी ठरवलं होतं की मी पहिले बापूंचंच पूजन करेल पण त्यांची तेवढी ते अव म्हणजे कपॅसिटी नव्हती बसण्याची वगैरे दुसऱ्या दिवशी बापू त्यांच्या स्वप्नात आले आणि बापूंनी सांगितलं की उठ पप्पा म्हटले नाही मला उठताही येणार नाही आणि बसताही येणार नाही मग बापू म्हटले मी आहे ना तुझ्यासोबत तू उठ आणि बस खाली बस पप्पा म्हटले नाही बापू मला खाली बसता येणार ना, येणारच नाही आहे तर मग बापू म्हटले मी आहे तू बस मग पप्पा बसले आणि तेव्हाही पप्पांच्या पायावरून बापूंनी हडवार हात फिरवला होता यामध्ये माझ्या मम्मीला पण बापूंनी एवढं खंबीर केलं होतं की तिचा मेंटल सपोर्ट पप्पांना खूप भेटला आणि पप्पांची रिकव्हरी खूप फास्ट झाली खूप नातेवाईकांचं खूप सगळ्यांचं भरभरून प्रेम त्यांना भेटलं आणि जो आत्मविश्वास त्यांनी गमवला होता की मी आता जगणारच नाही तो त्यांना भेटत गेला त्यांना रात्रीची झोप नव्हती कानाशी मंत्र गजर भजनं ऐकून पप्पा झोपायचे एवढा त्रास आणि एवढे सगळे फ्रॅक्चर्स असून एवढे ॲडमिट असून जो त्रास त्या व्य व्यक्तीला व्हायला पाहिजे तो त्रासही बापूंनी त्यांचा खूप कमी केलेला होता त्यानंतर पप्पा घरी आल्यावर पप्पांकडून बापूंनी आले आल्या त्यांच्याकडनं पादुका पूजन करून घेतले आणि या सगळ्यांमध्ये अशी गोष्ट होती की आम्ही काही काळापासून खूप फिनॅन्शियल कंडिशन्सपासून खूप सफर करत होतो हेही बापूंना माहिती होतं ती कंडिशनही बापूंनी खूप सोडवली होती आमच्यापासून म्हणजे त्या कंडिशनमधून पण बापूंनी आम्हाला बाहेर काढलं होतं त्या दिवशी ही गोष्ट होणारच होती कुठल्याही पद्धतीने हे बापूंना माहिती होतं म्हणून बापूंनी ती गोष्ट अशा ठिकाणी करून घेतली की जिथून पप्पांना घरचा एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही मी मगाशी जसं सांगितलं की पप्पांचे तिथे लोक सगळे जिव्हाळ्याचे जोडले गेलेले होते पप्पांचे बॉस एवढे चांगले होते त्यांनी ॲडमिट केलं आणि पप्पांचा पूर्ण हॉस्पिटलचा जवळजवळ नऊ लाख रुपये खर्च पप्पांच्या साईटने म्हणजे त्यांच्या कंपनी थ्रू झाला आणि हीच गोष्ट जर बाहेर झाली असती कुठे रोडावर नातेवाईकांच्या सांगण्याने पप्पा घरी आले असते तिथे झाली असती तर कदाचित हा खर्च आम्हाला पेलवला गेला नसता आणि त्या ठिकाणी माहीत नाही काय झालं असतं पण हे सगळं बापूंना होणार होतं हे सगळं माहिती असून बापूंनी बरोबर अशा ठिकाणी ती गोष्ट होणारी गोष्ट अशी करून घेतली की ज्याच्यातून सगळ्या बाजूने बापूंनी मार्ग मोकळे केले होते आणि सगळ्या बाजूने मदतीचे हात धावून आले होते ही फक्त बापूचीच कृपा आहे त्यानंतर प पप्पा बा घरी आले पादुकापूजन झालं बसायला लागले डॉक्टर्सची रिकव्हरी झाली पण पप्पांच्या पायामधला जो गॅप पा आहे तो भरत नव्हता मग थोडा थोडे दिवस वेट केला वेट केला थोडं त्यांना कम्फर्टेबल झाल्यावर एकदा आम्ही दादांकडे गेलो दादांना बघून पप्पांना एकदम भरून आलं दादा म्हटले हे तू खूप नशिबवान आहेस की तू एवढे फ्रॅक्चर्स असून वाचलास मग दादांच्या मेडिसिनने आज ती जखम थोडी थोडी भरण्यात आलेली आहे आणि पप्पा आज परत वॉकर घेऊन थोडे थोडे चालतात फिरतात आणि आता परत साईड जॉईन करणार आहेत हरिओम श्रीराम अंबज्ञानाथसोबत